एंड वेलकम टू माय चैनल क्रिएटिव स्पेस। आज जो मी स्केच करणार आहे तो आहे स्पृहा जोशीचा। ती खूप वर्सेटाईल ॲक्ट्रेस आहे माझ्या हिशोबाने, आणि तिचा म्हणजे एक स्ट्रॉंग कॅरेक्टर जो मला आतापर्यंत आवडलेला आहे दॅट वॉज ऑफ द सिरियल एका लग्नाची दुसरी गोष्ट। खूप लोकांना माहीत असेल आणि ते खूप म्हणजे इम्पॅक्टफुल कॅरेक्टर होतं माझ्यासाठी। त्या कॅरेक्टरचं नाव होतं कुहू, आणि बबली, जॉयफुल, खूप कविता करणारी, आणि तिला बघूनच मजा यायची ती जेव्हा स्क्रीनवरती यायची। सो तो कॅरेक्टर अजूनही माझ्या यु नो मनात आहे, आणि तो मला कॅरेक्टर खूप आवडतो तिचा। ऑफकोर्स तिने बरेचसे बाकीचे पण शोज केलेले आहेत आणि फिल्म्समध्ये तिने काम केलेलं आहे, पण तो कॅरेक्टर माझ्यासाठी माझा सर्वात आवडता कॅरेक्टर आहे। आणि ती एक नॉट ओनली शी इज अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस, ती एक पोएट पण आहे आणि लिरिसिस्ट पण आहे। तिचा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती ती कविता करते, पोयम्स करते। ती स्वतःचेच नुसते लिहिलेले नाही तर बाकीचे पण जे तिला आवडतात ते ती शेअर करते। आता रिसेंटलीच मी तिची एक कविता ऐकली, ऊन ऊन खिचडी, ऊन ऊन खिचडी असं आहे त्या आहेचं नाव, बेस्ड ऑन रिअल लाईफ, पण ते खूप मजेशीर त्याचं वर्णन आहे त्या कवितेचं। तर तुम्ही बघितलं नसाल तर जरूर ती कविता बघू शकता किंवा ऐकू शकता तिच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन। सो दिस स्केच बेसिकली इज एन अप्रिसिएशन फॉर व्हॉट एव्हर वर्क दॅट शी हॅज डन सो फार, आणि एवढे वर्ष आम्हाला सगळ्यांना एंटरटेन केल्याबद्दल आय होप मी जस्टिस करेन त्या स्केचला, आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना तो स्केच आवडेल। प्लीज शेअर करा माझं चॅनल, माझे व्लॉग्स, लाईक अँड सबस्क्राईब। लेट्स स्टार्ट विथ द स्केच।
सो आय होप तुम्हाला सगळ्यांना स्केच आवडला असेल आणि प्लीज क्लिक द बेल आयकॉन ऑल्सो, तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर. थँक्यू सगळ्यांना ज्या लोकांनी मला सपोर्ट केलं आहे आतापर्यंत आणि जे लोक सबस्क्राईब करतायत. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर यु नो सीईंग माय चॅनल अँड वॉचिंग माय व्हिडिओज. दॅट इज रिअली अ ट्रू मोटिवेशन फॉर मी. अँड प्लीज क्लिक द बेल आयकॉन, यू विल गेट नोटिफाईड विथ द नेक्स्ट व्हिडिओज दॅट आर कमिंग अप. मी आता ट्युटोरियल फॉर किड्स कंटिन्युएशनचा जो पार्ट आहे तो पण या वीकमध्ये येणार आहे. सो स्टे ट्यून अँड टेक केअर अँड स्टे सेफ.